डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. काही ठिकाणी आजही जल्लोष पाहायला मिळतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित मिरवणुकीत पालकमंत्री दत्ता भरणेंनी ठेका धरला. सोलापुरात डॉल्बी वाजवण्यात आला होता तेव्हा त्यावर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता भरणे यांनी ठेका धरल्याचं पाहायला मिळालं. डॉल्बीवर राष्ट्रवादी पुणे हे गाणं लागलं होतं त्यावर दत्ता मामांनी एकच ठेका धरला. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. काही ठिकाणी आजही जल्लोष पाहायला मिळतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मिरवणुकीत पालकमंत्री दत्ता भरणेंनी ठेका धरला. सोलापुरात डॉल्बी लावण्यात आला होता तेव्हा त्यावर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ठेका धरल्याचं पाहायला मिळालं. डॉल्बीवर राष्ट्रवादी पुन्हा हे गाणं लागलं होतं त्यावर दत्ता मामांनी एकच ठेका धरला. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना उचलून घेतल्याचं पाहायला मिळालं. सोलापुरात आज आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या मिरवणूक सोहळ्यात जवळपास 200 पेक्षा जास्त मंडळं सामील होणार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित विविध देखाव्याची मिरवणूक निघणार आहे. आंबेडकर जयंतीनिमित्त आज सोलापुरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्याला पालकमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित आहेत. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. महाविकास आघाडीकडून चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना तिकीट देण्यात आलं. भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांचा जयश्री जाधव यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला. त्यानंतर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये उत्साह पसरल्याचं पाहायला मिळत आहे. याचाच प्रत्यय आज सोलापुरात आला. दत्तात्रय भरणे यांनी राष्ट्रवादी पुन्हा या गाण्यावर ठेका धरला. Come on.